शहरातील उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य हृदयरोग उपचार रुग्णालय मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटने जगातील सर्वात लहान हृदयपंप इम्पेलाचा वापर करून अवघड एंजियोप्लास्टी यशस्वी केली आहे। ही कामगिरी वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड मानली जाते। नाशिकच्या रहिवासी असलेल्या 72 वर्षीय अग्रवाल ह्या हृदयविकाराने ग्रस्त होत्या, मात्र उपचारात जोखीम असल्याने अनेक डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला। यावेळी अग्रवाल यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले होते। त्यांना तीव्र कोरोनरी सिंड्रोम असल्याचे निदान झाले। शिवाय अँजिओग्रामने हृदयाच्या सर्व प्रमुख धमन्यांमध्ये अडथळे दिसून आल्याने आंतरराष्ट्रीय हृदयरोगतज्ञ तथा मॅग्नम रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मनोज चोपडा यांनी इम्पेला पंपाच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला। मॅग्नम रुग्णालयातील तज्ञांच्या टीमने पार्वती अग्रवाल यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे। संचालक हृदयरोगतज्ञ डॉक्टर मनोज चोपडा यांनी याविषयी अधिक माहिती दिली। एक अनोखं आणि नवीन तंत्रज्ञान वापरून एका पेशंटचं बायपास टाळून त्याला जीवदान देण्याचं यशस्वी एक प्रकरण केलं आहे। रुग्ण हृदयविकाराचा झटका आल्यानंतर पंपिंग क्षमता कमी, हार्ट फेल्युअर आणि बी पी कमी अशा अवस्थेत आमच्याकडे ॲडमिट झाला। त्याला 24 ते 48 तासांची ट्रीटमेंट केल्यानंतर पण पेशंट सेटल होत नव्हता। आम्ही अँजिओग्राफीचा निर्णय घेतला। अँजिओग्राफीमध्ये डाव्या बाजूची मुख्य नलिका डिस्टल 90% ब्लॉक होता। पुढच्या बाजूला जिथून हार्ट अटॅकसारखी परिस्थिती निर्माण झाली होती ती आर्टरी पूर्णपणे 100% बंद होती आणि त्याच्या बाजूची दुसरी जी नस डाव्या बाजूची असते तिच्या तोंडालाच 90% ब्लॉक होता। आता आणि या रुग्णाच्या ब्लॉकेजेसमध्ये कॅल्शियमचं डिपॉझिट पण फार जास्त प्रमाणात होतं आणि ॲक्च्युली ही पेशंट बायपास सर्जरी करता योग्य होती। अँजिओप्लास्टी करणं फारच रिस्की होतं या पेशंट्समध्ये, तर आम्ही बायपासचा सल्ला दिला होता। पण बायपासकरता जो फिटनेस लागतो त्या रुग्णाला MCDT म्हणजे मल्टिपल कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर सारखा आजार होता ज्याच्यामध्ये स्टेरॉइड्सचा वापर, इम्युनोसप्रेसेंट्सचा वापर मागच्या 10 वर्षापासून रुग्ण करत होतं। त्यांना जो काही संधिवात आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम असल्यामुळे डायबिटीज, उच्च रक्तदाब हे 2 रिस्क फॅक्टर्स त्याच्यामध्ये होते। त्याच्यामुळे सगळे काही डिस्कशन सर्जन टीम आणि यांच्याशी, आम्ही हार्ट टीप अप्रोच असं म्हणतो याच्यामध्ये, की जिथं 2 ते 3 कार्डिओलॉजिस्ट, 2 सर्जन्स आणि आमचा ॲनेस्थेटिस्ट असे सगळे मिळून आम्ही केस डिस्कस करतो आणि व्हॉट कॅन बी द बेस्ट प्लॅन फॉर दिस पेशंट ह्या हार्ट टीम अप्रोचने आपण इथे ठरवतो। त्याच्यात आमचं असं लक्षात आलं की आपण यांची अँजिओप्लास्टी करताना हृदयाची गती कमी होणे, हार्ट बंद पडणे किंवा हृदयाची गती वाढून हार्ट बंद पडणे ह्या शक्यता फार जास्त प्रमाणात होत्या आणि त्याच्यामुळे कोणत्या तरी हिमोडायनेमिक सपोर्ट म्हणजे जिथं हृदयाची कार्डियक आउटपुट दर मिनिटाला 3.5 ते 4 लिटर मेंटेन करून रक्तदाब मेंटेन करणं गरजेचं होतं आणि त्याच्याकरता जगात जे एक सगळ्यात स्मॉल आर्टिफिशियल हार्ट पंप आहे एम्पेला नावाचा तो आम्ही ह्या पेशंटमध्ये यूज करायचं डिसिजन घेतला आणि ही प्रोसिजर आम्ही अँजिओप्लास्टी करायची ठरवली। त्याच्यामध्ये एम्पेला डिवाइस आम्ही डाव्या बाजूच्या फिबरल आर्टरीतनं म्हणजे जांघेतनं जी काही नस आहे त्याच्यातनं हार्टमध्ये टाकला। तुम्ही सरप्राईज असाल की 13 फ्रेंच म्हणजेच 1.68 मिलीमीटर म्हणजे अराउंड 2 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटरचा हार्ट पंप आणि त्याला सक करणारा लागणारी मशीनरी एका कॅथेटरमध्ये आहे आणि ती आम्ही फक्त कोणतीही भूल न देता लोकल ॲनेस्थेशियाखाली ही प्रोसिजर आम्ही कम्प्लीट केली। हिची अँजिओप्लास्टी करताना 90% 100% ब्लॉक, पुन्हा 90% 3 ते 4 ब्लॉकेजेस, याच्यामध्ये वायरिंग डिफिकल्ट होती, बलून जात नव्हते, अशा वेळेस आम्ही रोटाब्लेटरचा वापर करून जे 1,80,000 RPMला ड्रिलिंग करतं ते वापरून त्या रुग्णाचं कॅल्शियम ब्रेक केलं आणि 3 स्टेंट्स टाकून आम्ही अँजिओप्लास्टी कम्प्लीट केली। या सगळ्या प्रोसिजरला आम्हाला 4.5 ते 5 तास लागले। लेफ्ट साईडची वायरिंग फार डिफिकल्ट होती पण ते करताना हृदयाची गती कमी होणे, BP फ्लक्च्युएशन होणे, एक ठिकाणी हार्ट बंद पडल्यासारखे 4 ते 6 इव्हेंट्स ही प्लास्टिक करताना झाले। पण एम्पेला नावाचं आर्टिफिशियल हार्ट पंप हार्टमध्ये असल्यामुळे कार्डियक आउटपुट जी 3 लिटर पर मिनिटाला ती मशीन मेंटेन करू शकलं आणि ती मेंटेन झाल्यामुळे आम्हाला आरामाने आमची अँजिओप्लास्टी कम्प्लीट करता आली। कारण की हा जर एम्पेला हार्ट डिवाइस नसताना जेव्हा हार्ट बंद पडलं तर ते पुन्हा चालू झालं का असतं का नाही याची गॅरंटी याच्यामध्ये नसते। पण एम्पेलाच्या डिवाइसमुळे ही प्रोसिजर जी काही फार अत्यंत अवघड व गुंतागुंतीची कॉम्प्लेक्स एंजिओप्लास्टी होती ती आम्ही रोटाब्लेटर 3 ते 4 मल्टिपल स्टेंट्स असं करून पूर्ण केली आणि माझ्या मते बायपास जेव्हा करता येत नाही तेव्हा एंजिओप्लास्टी आपण करू शकतो का, तर याच्या पद्धतीने पेशंटचं बायपास टळलं आणि एंजिओप्लास्टीने त्यांना एक पूर्ण नवीन जीवदान दिलं। आली त्यावेळेस पंपिंग कॅपॅसिटी 30% होती। 1 महिन्यापूर्वी मी ही प्रोसिजर केली। आज रुग्णाची पंपिंग क्षमता 50% आहे। रुग्ण चालतो फिरतो आणि सगळं रुटीन काम नेहमीचे चालू केलं आहे।
पार्वती अग्रवाल यांच्या शस्त्रक्रियेसाठी मॅग्नम हार्टचे संचालक डॉक्टर मनोज चोपडा यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय टीममधील डॉक्टर खुशमन वैद्य डॉक्टर कमलेश कोट्यादे यांच्यासह इतर डॉक्टर तसेच सहकाऱ्यांच्या प्रयत्नांना यश आले. सद्यस्थितीत पार्वती अग्रवाल यांची प्रकृती ठणठणीत असून पार्वती अग्रवाल यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी मॅग्नम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आभारही मानले. मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट एक प्रसिद्ध कार्डियाक हॉस्पिटल असून अत्याधुनिक सुविधांसह तेथील कुशल डॉक्टरांची उच्च हृदयरोग सेवा प्रदान करण्यास कटिबद्ध असल्याचे डॉक्टर मनोज चोपडा यांनी सांगितले. जागर जनसंघसाठी विकी पवार नाशिक.